आणि काही लोक मला म्हणाले भाऊ महेश दादा आणि तुम्ही आज सारखेच दिसतात. मी त्याला सांगितलं म्हटलं मुळशी पॅटर्न पाहिला का, म्हणे पाहिला. म्हटलं मग काय म्हटलंय, बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो आणि सोबत नांगर घेऊन येतो. खरं म्हणजे हा सगळा उत्साह पाहून मला अतिशय मनापासून आनंद होतोय. मी ज्यावेळी या ठिकाणी आलो तर मला आमचा एक मित्र असं म्हणाला की भाऊ तुम्ही नेहमी पॅन्ट आणि जॅकेट घालता, आज हा ड्रेस कसा? मी सांगितलं जेव्हा बैलाचा उत्सव असतो, पोळा असतो, तर बैलाला आपण झूल घालतो, बैलाला आपण सजवतो, बैलगाडा शर्यतीमध्ये बैलाला धावावं लागतं, त्यामुळे त्याला झूल घालता येत नाही. म्हणून मुख्य अतिथीला झूल घालून महेश दादांनी या ठिकाणी आणलं हा ड्रेस. हा ड्रेस महेश दादांनी मला शिवून दिला आणि सांगितलं भाऊ हा ड्रेस घालूनच यावं लागेल, त्यामुळे हा ड्रेस घालून या ठिकाणी आलो आहे. आणि काही लोक मला म्हणाले भाऊ महेश दादा आणि तुम्ही आज सारखेच दिसतात. मी त्याला सांगितलं म्हटलं मुळशी पॅटर्न पाहिला का, म्हणे पाहिला. म्हटलं मग काय म्हटलंय, बैल कधी एकटा येत नाही, जोडीनं येतो आणि सोबत नांगर घेऊन येतो, सोबत नांगर घेऊन येतो. त्यामुळे खरं म्हणजे हा जो काही उत्साह आहे, नांगर कोणाकरता? जो बैलगाड्याला विरोध करतो त्याच्या करता नांगर. आणि आज हा आनंद आहे की या ठिकाणी गेले 5 दिवस महाराष्ट्रातली नाही देशातली सगळ्यात मोठी शर्यत महेश दादा लांडगेंनी सुरू केली, त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, महेश दादांनी मला श्रेय दिलं, हे माझं श्रेय नाही, हे महेश दादांचं श्रेय आहे. महेश दादांचं, महेश दादांनी आणि अखिल भारतीय बैलगाडा परिषदेने या ठिकाणी जी काही मेहनत केली त्यामुळेच बैलगाडा शर्यत सुरू होऊ शकली. आपण कायदा तयार केला, पहिल्यांदा 14 मध्ये बंदी आली तर गॅझेट काढलं तर पुन्हा ते कोर्टात गेले आणि बंदी आणली. कायदा तयार केला, पुन्हा ते कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आम्हाला विचारलं की हे सगळे म्हणतात बैल हा पळणारा प्राणी नाही. आम्ही सांगितलं बैल हा पळणारा प्राणी आहे, त्याचा अहवाल आम्ही तयार करू. आणि महेश दादांच्या नेतृत्वात हा अहवाल आम्ही तयार केला आणि सर्वोच्च न्यायालयाला दिला आणि सर्वोच्च न्यायालयाने तो मान्य केला की बैल हा पळणारा प्राणी आहे आणि म्हणून बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू झाली. जर बैल हा पळणारा प्राणी आहे, आमचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत, त्यांचं मी अभिनंदन करतो. मी त्यांना सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं बैल खरंच पळू शकतो का सांगा, अहवाल तयार करा. माझे सहकारी माधवराव जानकर देखील होते, आम्ही तो अहवाल तयार केला आणि तो अहवाल सर्वोच्च न्यायालयाला दिल्यामुळेच ही बैलगाडा शर्यत या ठिकाणी सुरू झाली. मी महेश दादांचं त्यावेळी काम बघितलंय, त्यांचे प्रयत्न बघितले आहेत, त्यांनी केलेला या ठिकाणी मेहनत बघितली आहे. ज्या प्रकारे सातत्याने सर्व काम सोडून, जेवण सोडून, चहा पाणी सोडून अहोरात्र आमच्या अखिल भारतीय बैलगाडा शर्यत समितीला घेऊन दिल्ली असेल, मुंबई असेल, सगळीकडे महेश दादा येत होते, चक्कर मारत होते, वकील लावत होते, त्या ठिकाणी सातत्याने सर्वोच्च न्यायालयात जाऊन बसत होते. मी प्रामाणिकपणे सांगतो, हे माझे आहेत म्हणून सांगत नाही बंधू भगिनींनो, पण या ठिकाणी बैलगाडा शर्यत सुरू झाली त्यात सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर या महेश दादाचा तो सिंहाचा दाता आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
आमचे बाळाभाऊ भेगळे देखील त्या ठिकाणी आहेत, ते असतील या ठिकाणचे सगळे आपले नेते असतील, सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केले आहेत आणि आज हा उत्साह पाहिल्यानंतर मलाही मनातन अत्यंत आनंद झालाय। दादा खरं म्हणजे या ठिकाणची ही सगळी बैल बघितली आणि त्यांचं इथे धावणं बघितलं आणि त्यातनं यांचा सगळ्यांचा उत्साह बघितला, हा उत्साह बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण केलेला निर्णय सार्थकी लागला असं या ठिकाणी मला वाटतं। आणि हे खरंय, बैलगाडा शर्यत बंद झाल्यामुळे केवळ मनोरंजन नाही, माझ्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं, माझ्या गाव गाड्याचं नुकसान झालं, आता ते नुकसान भरून निघणार आहे। आणि मी तुम्हाला शब्द देतो, आम्ही सगळे जीवाची शर्त लावू, पण यापुढे बैलगाडा शर्यत कधीच बंद होऊ देणार नाही, त्याकरता जे करावं लागलं ते करू, पण आम्ही हे बंद होऊ देणार नाही। मी अधिक वेळ बोलणार नाही, जोड्या तयार आहेत, त्यांना धावायचं आहे, तुम्हाला पाहायचं आहे, मलाही बघायचं आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा महेश दादांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि या चांगल्या ठिकाणी मला बोलवलं, कपडे पण शिवून दिले, त्याबद्दल दादा तुमचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।